धागा. आपण जर बारीक लक्ष केलं दिलं तर सर्व धागा जो असतो, हा धागा कसला पण असो, रीळचा असो किंवा इतर साधा धागा असो किंवा जाड धागा असो, महत्त्वाचं असं आहे की धागा म्हटल्यानंतर त्याला गाठ लागणारच, सहज गाठ पडते. तुम्ही काही करा त्याला, तुम्हाला असं वाटत असेल की सर्व धागे एकत्र करा आणि सुट्टे करा एकाच वेळेला, बघा ते एकमेकात गुंततात. लक्षात आलं हे का होतं? कारण जो धागा आहे, मग तो कसलाही कलरचा असू दे, पांढरा असो, निळा असो, हिरवा असो, सोनेरी कलरचा असो का चांदीचा कलरचा असो, त्या फरक पडत नाही. पण त्याचा गुणधर्मच आहे गुंतणं. तसं आपण सिंगल आहोत, आपण पण एक धागा आहोत असं समजा. लक्षात आलं ना, आपलंही जीवन धगधगतंय धाग्यासारखं. कुठेही गेलं तरी आपली गाठ पडते, कुठेही गेलं तरी आपली गाठ पडते. म्हणजे प्रत्येकाला आपणच आपली गाठ निर्माण करतोय आणि आपणच बोंबलतोय की माझी गाठ सोडवा, माझी गाठ सोडवा, माझी गाठ सोडवा. असं ना गाठ पडलेली, गाठ सुटल्याशिवाय तो धागा अखंड होत नाही. लक्षात आलं ना, तसंच माणसाचं झालंय की माणूस माणसाने गाठीवरती गाठी निर्माण केल्या आणि त्या गाठी सुटत नाही म्हणून तो बोंबलतोय, रडतोय समाजामध्ये. एकच गोष्ट करावी लागेल, कायमस्वरूपी उपाय सांगतो, कायमस्वरूपी. ह्या धाग्याने जर ठरवलं आत्ता ह्या क्षणी की मला कापड व्हायचंय आणि कला कौशल्याने गुरुच्या मार्गदर्शनाखाली जर तो कापड झालाच, लक्षात आलं मग कसं कापडामध्ये कसं असतं, कुठचाही कापड 1 इंच बाय 1 इंचामध्ये 18 धागे किंवा 20 धागे असतात, आडवे आणि उभे. लक्षात आलं, जेवढे धागे जास्त तेवढी कापडाची किंमत जास्त, जेवढे धागे कमी तेवढी कापडाची किंमत कमी. तर ह्या 1 इंच 1 इंचमध्ये एवढे धागे बसतात, तर ज्या वेळेला तो कापड तयार होतो, लक्षात आलं ना, कापड तयार झाल्याच्या नंतर त्याला कोण गाठ मारेल का? कोणीच नाही मारणार. लक्षात आलं, गाठ कशी कोण मारेल आता? म्हणून तुम्हाला माहितीसाठी सांगतो, ही गाठ फक्त धाग्याला पडते, कापडाला पडत नाही. लक्षात आलं, मग मला सांगा कापड म्हणजे काय? कापड प्रत्येक ठिकाणी का आता पडत राहायचंय? नाही पडायचं. लक्षात आलं ना, धागा म्हणजे धगधगत आग. लक्षात आलं ना, न सुटणारं कोडं म्हणजे धागा. म्हणून तुमच्या माहितीसाठी सांगतो, एकच गोष्ट करा की तुम्ही स्वतःला कापड तयार करण्यासाठी प्रोसेसमध्ये जा. म्हणून एकम बहुश्याम, लक्षात आलं, एकापासून अनेक. लक्षात आलं ना, हा प्रवास आहे, पिंडी ते ब्रह्मांडी हा प्रवास आहे. कारण आपण एक धागा आहोत आणि हे विश्व हे जे आहे हे पण धागा धाग्याने गुंतलेलं आहे. लक्षात आलं, त्यांच्यामध्ये पण जे सत्य आहे कापूस त्या धाग्यामध्ये ते आपल्यात आहे, तसं त्यांच्यामध्ये पण आणि आपल्यामध्ये एक आहोत. मग आपण एक का होऊ नये? ज्या वेळेला तुम्ही एक व्हाल ना, म्हणजे स्वतःकडे पाहाल, तेव्हा एकातून अनेक तत्व दिसतील तुम्हाला. आणि सर्वांकडे पाहाल त्यावेळेला सर्वांमध्ये जे अनेक तत्व आहे त्याच्यामध्ये पण एकच आहे. कापड कशामुळे तयार झाला? धागा धागा मिळून कापड तयार झाला. लक्षात आलं, तसं आपण तयार कशामुळे झालो? प्रत्येकामध्ये आपल्या अंतरंगामध्ये भगवंत वास करतो, सच्चिदानंद स्वरूप वास करतो, ईश्वरी तत्व वास करतो. आणि ते सर्व मी बोलतोय. लक्षात, जसं धागा बोललं मी, पण तो एक झाल्यामुळे तो ना मी झाला, घट्ट झाला. तसं आपणही सर्व हे एकच आहोत, एकाच प्रभूची लेकरं आहोत. हे ज्या वेळेला सत्य समजलं जातं, उमजलं जातं, त्यावेळेला कापड म्हणजे मग कोण पराजय करेल तुमचा? तुम्ही अखंड विजयीच राहणार आणि विजयी भव हा आशीर्वाद तुमच्या अखंड आत्मने दुसऱ्या दुःखी करणार नाही तुम्हाला कोणी.
लक्षात आलं? आतापर्यंत काय झालं? तो म्हणतो तू असा, तो म्हणतो तू तसा, नंतर प्रश्नच होत नाही, कारण तुम्ही ऑलरेडी विश्वरूप असाल. मग तुम्हाला कोण वेगळं करणार, कोण म्हणणार? लक्षात आलं ना? वाईट म्हणण्याचा संबंधच येत नाही, कारण सुरुवात स्वपासून आहे. स्वपासून, लक्षात आलं ना? सुरुवात मी पासून नाही, मी अमुक अमुक ह्यापासून नाही, सुरुवात स्वपासून असल्यामुळे स्व कधी हलत नाही. लक्षात आलं ना? म्हणून एक आहे, हे जे स्वस्वरूप आहे हे आपलं उगम स्थान आहे. म्हणून सर्वांनी हे विश्वची माझे घर ऐसी मती म्हणजे बुद्धी जयाची स्थिर किंबहुना चराचर आपणच झाला, हा कापड जर झालात तुम्ही, लक्षात आलं ना, तर कधीच पडणार नाही. एवढंच बोलून मी इथेच थांबतो. जय सद्गुरू.